नुकत्याच झालेल्या चावडी नंतर प्रत्येक स्पर्धकाचा गेम थोडासा बदललेला दिसतोय. त्यात अक्षय आणि अमृता देशमुख या दोघांचा गेम सर्वात जास्त बदललाय. अमृताने तिचा जुना ग्रुप सोडून अक्षय आणि अपूर्वाच्या ग्रुपमध्ये येण्याचा प्रयत्न ती सध्या करते. अक्षय सोबत ती तिची मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसते. अक्षय तसाही खूप जणांशी, खूप जास्त करून मुलींशी मैत्री वाढवताना दिसतो. प्रत्येकी सोबत तो फ्लर्ट करत असतो, तसंच तो आता अमृता सोबत देखील फ्लर्ट करताना दिसतोय. तर आता नुकतंच लाईव्ह दरम्यान अमृता आणि अक्षय डान्स करताना दिसले. बिग बॉसने नुकतंच यांना टास्कसाठी एकत्र गोळा केले लिव्हिंग एरियात. त्याच दरम्यान लिव्हिंग एरियात जेव्हा अमृता आणि अक्षय उठले, हे दोघं डान्स करत होते, कपल डान्स करत होते. आणि या गोष्टीवरून रोहित देखील त्याला चिडवताना दिसला. रोहित बोला खूप बोर होते आता, आणि हे सगळं आता लिव्हिंग एरियात सगळ्यांसमोर अक्षय अमृताला डान्स शिकवत होता, कपल डान्स करत होते दोघं जण. हे पाहून सगळेच जण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत होते. दरम्यान तुम्हाला काय वाटतंय, अक्षय तर तसा पाहायला गेला तर सुरुवातीला तेजस्विनी सोबत, त्यानंतर समृद्धी सोबत, आणि आता अमृता देशमुख सोबत तो फ्लर्ट करताना दिसतोय. तर तुम्हाला अक्षयची ही फ्लर्टी बाजू कशी वाटते, किंवा तुम्हाला काय वाटतंय अक्षय आणि अमृता हे दोघं जण मैत्रीच्या नात्याच्या पुढे जातील की हे फक्त गेम साठी आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट साठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.